नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी येथील स्वच्छालयाचे बांधकाम न करून दिल्यास करू आंदोलन, सरपंच गुलशेर खा पठाण यांचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडगर्जुनी येथील येत असलेल्या ग्राम सावंगी बामणी येथील प्राथमिक शाळेचे स्वच्छालय स्थानिक लागून असलेल्या बांधकाम विभागाने आपल्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम करीत असताना जेसीबीने सदर जागेवर खड्डे केले. परिणामी सावंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेत असलेल्या स्वच्छालयाची इमारत पडली. त्यामुळे शाळेतील 1 ते 4 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सध्या उघड्यावर स्वच्छालयासाठी जावे लागते. गेली 1 वर्षापासून बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी लांजेवार साहेब यांनी स्वच्छालय बांधकाम करून देऊ असे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापही बांधकाम करून न दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आता आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामपंचायत सावंगी येथील सरपंच गुलशेरखार पठाण यांनी भेटी दरम्यान माध्यमाशी बोलताना माहिती दिली. यावर सावंगी येथील बांधकाम विभागाच्या अधिकारी प्रकाश लांजेवार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधले असता त्यांनी त्वरित बांधकाम करून देऊ अशी प्राथमिक माहिती दिली. शाळेतील मुलं आणि शिक्षक वर्ग हे स्वच्छ करण्यासाठी बाहेर पडत आहेत. आज शासन शौचालयावर जास्तीत जास्त भर देऊन शौचालयाचा वापर व्हावा आणि शौचालयाचा उपयोग करण्यात यावा असा वारंवार निर्देशन करत असते आणि शौचालय बांधकाम करून देत आहे. पण येथील ज्या सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी आहेत याच्याकडे कानाडोळा करून आम्ही त्यांना वारंवार त्यांनी सांगितला की भाई तुमच्या लापरवाहीमुळे हा पडलेला आहे, निकामी झालेला आहे, याला बांधकाम करून द्यावी अशी आम्ही तक्रारसुद्धा केलेली आहे. त्यांनी याचा काम आम्ही या माध्यमातून करून देणार आहोत, आमचीही चूक झाली अशी त्यांनी कळवली आहे. पण आतापर्यंत कमीत कमी 1 वर्ष लोटत आहे, पण त्यांनी आतापर्यंत याचा बांधकाम केलेला नाही आहे. हा बांधकाम सर्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांच्या लापरवाहीमुळे पडलेला. सर, काय बांधकामाचं ते म्हणजे भरपाई करून देण्यात काय भरपाई म्हणजे आता त्यांनी ते संडास वगैरे पाडलेला आहे. संडास पाडलं त्यांना ते काम बांधकाम वगैरे कामवाले आले होते. त्यांनी म्हटलं बाबा बांधकाम आता सुरू करतो. त्यांनी म्हटलं असं, परंतु ते त्यांनी हे खसवलं वाल आपलं संडास खसवलं. परंतु त्यांनी आमचं अजून आता 1 महिना झाला त्यांनी कामाला हात लावलेला आहे. सर, आमच्या मुलांना फार अडचण होत आहे. आम्ही समजा संडास लागली तर आम्ही बाहेर जातो. इथं प्राथमिक शाळा सावंगीचं बाथरूम संडास आहे. ते बांधकाम करत असताना जेसीबीच्या द्वारे बांधकाम केल्यामुळे त्यांच्या थोडा निष्काळजीपणामुळे ते संडासाचं आणि बाथरूमचं जे गडरचं आणि ते काही भिंत होती ती पूर्णपणे तुटलेली आहे.